भारतीय बौद्ध समाज या कोल्हापुरातील धम्म संस्थेची धम्म सहल या वर्षी तेलंगणा राज्यातील हैदराबाद आणि बुद्धवनम या ठिकाणी 9 ते 13 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. 4 दिवस असणाऱ्या या सहलीमध्ये 30 उपासकांनी सहभाग घेतला. जवळपास 10 पर्यटन ठिकाणे या सहलीत पाहण्यात आली. ज्या हॉटेलमध्ये मुक्काम होता तेथे एका कुटुंबाप्रमाणे राहत सकाळी बुद्धवंदनेने सुरुवात करून सर्वांनी पर्यटनाचा आनंद घेतला. मला काय खरेदी खरेदी चालले काय काय उपाधी साहेब काय काय ओके 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 मला भरपूर खरेदी झालेलं आहे. लोक खरेदी करायला येतात आपले. हा चला चला खरेदी 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 झाला आहे. सगळेजण या ठिकाणी खरेदी करायला लागले आहे. सुरेश काय गॉगल वगैरे घेतला का नाही सकाळी सकाळी या ठिकाणी खरेदी सुरू आहे. भारतीय बौद्ध समाज अतिशय सगळ्यांनी गॉगल घेतलेले आहे. हैदराबादी गॉगल सर्वांनी घेतलेला आहे. खास हैदराबाद हैदराबाद शहरातील नेहरू प्राणी संग्रहालय येथे आम्ही पोहोचलो. येथील जिवंत प्राणी पक्षी पाहून जणू आम्ही एका निसर्गरम्य जंगलामध्ये पोहोचल्याचा आभास झाला. सहलीचा पहिला दिवस वन्य प्राण्यांच्या सोबतीत राहिल्याने उपासकांचे मन प्रसन्न झाले. आपण सगळेजण आलेलो आहोत हैदराबाद सिटीमधील अतिशय ऐतिहासिक पॉइंट जो आहे वो अभी हैदराबाद 4 मीनार पे हम सब आ गए. आम्ही सर्वजण या ठिकाणी आता 4 मीनार या ठिकाणी आलेलो आहोत. याच्या बाजूला आपण सगळेजण बघतो मका मशीद आहे. आपण सगळेजण भारतीय बौद्ध समाज चला चला सर्वजण मका मशीद पाहण्यासाठी चला आतमध्ये चला. आता या ठिकाणी हैदराबाद मधील जी 4 मीनार जवळ मका मशीद आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि अतिशय ऐतिहासिक परिसर बघण्यासाठी अतिशय वातावरण या ठिकाणी संस्थेच्या वतीने ट्रीप आयोजित केलेली होती. अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि खूपच आज दिवस दुसरा आहे ट्रीपचा आणि अतिशय या ठिकाणी लोक उत्साही आहे. 4 मिनारसाठी खूप काही वाचलं होतं पाहिलं होतं प्रतिसाद बघण्याचा अनुभव आज 4 मिनारचा आला. भारतीय बौद्ध समाज आणि संस्थेचं जे नियोजन करणारे आहे कमिटी त्यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्यामुळेच हा 4 मिनारचा हा स्तूप आम्हाला पाहायला मिळाला. खूप चांगला अनुभव आहे. बौद्ध समाजच्या आज 4 मिनार बघायला आलो आहोत. आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. खूप मजा पण करत आहोत सगळेजण एकमेकांना बरोबर घेऊन
एकमेकांचा साथ देऊन सगळेजण एक एन्जॉय करत आहोत आम्ही. आज आपली भारतीय बौद्ध संघाची सहल चार मिनार येथे आत्ताच नुकतंच आगमन झालेलं आहे. चार मिनार पाहिला, लोक खुश झालेले आहेत, आम्ही सुद्धा खुश झालेलो आहे, तुम्ही सुद्धा खुश व्हाल. अशीच ट्रीप कायमस्वरूपी प्रत्येक वर्षी निघावी अशी भारतीय बौद्ध संघातर्फे माझी सर्वांना नम्र विनंती. भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर यांच्या वतीनं आज ही जी ट्रीप आयोजित करण्यात आलेली आहे, या ट्रीपमधनं बघितला तर प्रत्येकाचा उत्साह ओसंडून व्हायला लागलाय आणि या ट्रीपमधून काही प्रेरणा सुद्धा लोक घ्यायला लागली. आणि अशी प्रेरणा मिळण्यासाठी भारतीय बौद्ध समाजामार्फत ही ट्रीप दरवर्षी आयोजित करण्यात यावी अशी विनंती मी अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळांना करतो. असं काय करते नाही, आमचा एक मित्र आहे त्यांनाही आपण तिथे काहीतरी भेट वस्तू घ्यावी अशी एक इच्छा प्रबळ झाली म्हणून मी एक बॅग वगैरे घेण्याचा प्रयत्न केला. आणि अतिशय सुरळीतपणे आमची ही सहल चालू आहे, अति उत्साही वातावरणामध्ये हा आमचा उपक्रम सुरू आहे. तर या खरोखर या लोकांचे आभारही मानावे तितके कमीच आहेत. आज भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर या संस्थेची या हैदराबाद या ठिकाणी आलेली ट्रीप आहे. या ट्रीपला आपण सर्वजण या ठिकाणी अगदी आनंद आणि उत्साह वातावरणामध्ये या ठिकाणी ट्रीप पार पडत आहे. खरं म्हणजे मी लहान असताना चार मिनार एका चित्रावरती पाहिलं होतं, पुस्तकामध्ये पाहिलं होतं. आज प्रत्यक्षात या ठिकाणी मला चार मिनार पाहण्यास मिळाला, त्याबद्दल मी संस्थेचा आणि खास करून आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पांडे साहेब यांचे या ठिकाणी मी खूप आभार व्यक्त करतो. भारतीय बौद्ध समाजातर्फे जी सहल काढली जाते त्या सहलीमध्ये माझा तरी हा तिसरा वेळचा नंबर आहे. आणि खरोखर ही भारतीय बौद्ध समाजाची सहल जी आहे ती उत्कृष्ट पद्धतीनं पार पाडली जाते. हे दालन बघून आम्हाला अतिशय आनंद वाटला आणि त्या मूर्त्या आणि या मूर्त्यांचं रेखीव झालेलं काम आणि यामध्ये असलेले स्काउट लीडर या आमच्या संघ आहेत यामुळे पाहून आम्ही आनंदित झालेलो आहोत. आणि आमची ही सहल अतिशय जोमाने आणि अतिशय विद्वतापूर्ण झालेली आहे. हैदराबाद शहरात जुन्या वस्तूंचा संग्रह असणारे सालार जंग हे वस्तुसंग्रहालय आहे. जुन्या काळातील वापरातील वस्तू, कपडे, भांडे, नक्षीकाम, मूर्त्या, चित्रकला आदी पूर्वकालीन ऐतिहासिक संग्रह या निमित्ताने पाहायला मिळाले. मुघल साम्राज्याचं सत्ता केंद्र असणारा हा गोलकोंडा किल्ला
आज आपण भारतीय बौद्ध समाज या संस्थेच्या माध्यमातून आता पाहायला चाललो आहोत. त्या ठिकाणी सगळे आमचे संस्थेचे पदाधिकारी, सभेचे सगळे मेंबर त्या ठिकाणी आलेले आहेत. सगळेजण आता किल्ला सर करायला निघालेले आहे. भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर यांच्या अनुषंगाने आज सल्लीचा जो दुसरा दिवस आहे त्या दुसऱ्या प्रवाहामध्ये आम्ही सकाळपासून चारमिनार तसेच सहारा म्युझियम तिथे जाऊन आता आम्ही भोजन करून गोलगंडा किल्ला इथे पोचलेलो आहोत. या संदर्भात सर्व मी भारतीय बौद्ध समाज यांचं मी आभार मानतो. तसेच विजय सरांचाही आभार मानतो की त्यांनी जे फोटोशूटच्या माध्यमातून आमचे जे आनंद आणि आमचं जे दृश्य व्यक्त करतात त्या विजय सरांचे सर्वांचे मी आभार मानतो. आम्ही सगळेजण या गोलकोंडा किल्ल्यावरती पोचलेलो आहोत आणि भारतीय बौद्ध समाज या संस्थेच्या सगळ्या 80-85 वर्षाच्या जवानांनी हा किल्ला सर केलेला आहे. त्यामुळे स्पिरिट जे आहे भारतीय बौद्ध समाज संस्थेचं स्पिरिट जे आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न सगळ्या उपासकांनी केलेला आहे. अतिशय सुंदर आपण बघतो आहोत की हैदराबाद सिटी पूर्णतः या किल्ल्यावरून आपल्याला बघायला मिळते. अतिशय व्हाईट सिटी ज्याला म्हणतो आपण हैदराबादची या किल्ल्यावरून सर्वांना पाहायला मिळत आहे. आम्ही सर्वजण आता आलेलो आहोत बाबासाहेबांच्या भव्य अशा पुतळ्याजवळ आणि सर्व संस्थेचे सर्व चलेचे सहभागी अतिशय सुंदर आणि भव्य अशी बाबासाहेबांचा स्टॅच्यू या ठिकाणी सगळेजण बघत आहे. सगळेजण या ठिकाणी आलेले आहे बघू शकताय. सर्वजण या ठिकाणी आलेले आहे. जीवन तुझे आम्हास प्रेरणा आपल्या बाबासा अतिशय दिशा सहा पुतळा हैदराबाद या ठिकाणी आहे. या पुतळ्याच्या समोरच हुसेन सागर तलाव आहे. या तलावातील तथागत गौतम बुद्धांची उभी राहिलेली भव्य मूर्ती पाहण्यासाठी आम्ही बोटीतून प्रवास केला. सायंकाळच्या वेळी आम्ही बुद्ध मूर्तीसमोर पोहोचलो. येथे बुद्ध वंदना घेऊन तथागतांना अभिवादन केले. बुद्धं शरणं
आता आम्ही तेलंगणा आंध्र प्रदेश बॉर्डरवरती बुद्धवनम हे बुद्धा थीम पार्क आहे या ठिकाणी सगळेजण आलेलो आहोत आणि आता बुद्धा थीम पार्कमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं विहार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय भव्य आणि दिव्य आणि शेखरमध्ये हा पार्क आहे बुद्धा थीम पार्क. अतिशय सुंदर असं हे विहार या ठिकाणी आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेवर बुद्धवनम हे आशिया खंडातील सर्वात मोठे बुद्धा थीम पार्क आहे. श्रीलंका देशाच्या सहकार्याने या ठिकाणी 274 एकरवर तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील शिल्पसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. देश विदेशातील स्तूप पॅगोडे यांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अजूनही सुरू आहे. शिल्पकृतीने सजवलेला भव्य स्तूप आणि या स्तूपातील तथागतांची विविध मुद्रेतील बुद्ध मूर्ती अधिकच आकर्षित वाटत होती. धम्मसलीतला हा तिसरा संपूर्ण दिवस आम्ही बुद्धवनमच्या सानिध्यात घालवला. नथी मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरणं एतेन सच्च वचनं
हो तो मैं जय मंगलम। समाज आता या ठिकाणी रामोजी फिल्म सिटीमध्ये आलेला आहे आणि सगळे आमचे उपासक आज रामोजी फिल्म सिटी एन्जॉय करणार आहेत। सगळ्या आमच्या उपासिका ताई वगैरे सगळे आलेले आहे आम्ही आणि आता आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रवेश करणार आहोत। सहलीच्या शेवटच्या दिवशी विरंगळा म्हणून रामोजी फिल्म सिटी येथे आम्ही सर्वजण पोहोचलो। 2000 एकरवर पसरलेल्या या भव्य फिल्म सिटीतील चित्रपटांचे सेट, देशविदेशातील महत्त्वांच्या वास्तूंची प्रतिकृती आणि खास म्हणजे बाहुबली चित्रपटाचा भव्य सेट पाहायला मिळाला। ही भव्य फिल्म सिटी पाहिल्यानंतर उपासकांतील अभिनय जागृत झाला आणि मग चित्रपटातील काही दृश्यांचा रिमेक करण्याचा प्रयत्न सुरू झाला। आपण लंडनमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लंडनचे पंतप्रधान आयुष्मान मोहन गोखले पंतप्रधान आता लंडनच्या झालेले आहेत आणि नाही लंडनचे मुख्यमंत्री आता या ठिकाणी आलेले आहेत मोहन गोखले। आता काय झालेलं आहे, थोडंसं शिंदेगड तिकडे झालेलं आहे, इकडे ठाकरेगड झालेलं आहे। लंडनमध्ये सगळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि तिथं आता भारतीय बौद्ध समाजानं या ठिकाणी एंट्री केलेली आहे। मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचं जरा काय मत आहे ते जाणून घ्यावं। गुड आफ्टरनून साहेब, लंडन वासियो हिंदीमध्ये बोलते। Good afternoon everybody, we are entering in now London city. Your congratulations to you are in London city. Thank you. Thank you.
सरतेशेवटी धम्मसहलीमध्ये आम्हाला ज्यांनी सेवा दिली होती त्या व्यवस्थापक, ट्रॅव्हल चालक, हॉटेल मालक यांचे पुण्यानुमोदन करून आम्ही कोल्हापूरकडे प्रवास सुरू केला. ट्रॅव्हल्समधील प्रवासादरम्यान उपासकांनी आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या. पुढच्या वेळी पुन्हा एका नव्या पर्यटन ठिकाणी धम्मसहलीचे आयोजन करण्याचा मनसुबा ठेवून या धम्मसहलीची सांगता करण्यात आली.